हे आपल्याकडे चॅनल आहे, हे यांच्याकडे जर बोललं तर मी तर सगळ्यांकडे बरोबर शकतं सगळं बोलू त्या एक हजरी कटली ना तिकडे दोन हजऱ्या कटत्या म्हणजे असे एस्टर आमचे पैसे का काढतात. एवढंच म्हणणं आहे आपलं आवड साहेबांना आणि गौतम भाऊंना की आमचं जो ही जी आमानुष अत्याचार आहे हा बंद व्हायला पाहिजे. किमान वेतनाने आम्हाला पगार वाढ झाली पाहिजे. नाही हमारे ड्युटी में जन्म उठाना नाही आता हमारे ड्युटी के अंदर सिर्फ वल्ला सुखा कचरा आता है उठाना बस इसके बाद में जनवर नहीं उठाएंगे. सध्या 8,000 पगार आहे. आठ दहा तास काम करतो. अध्यक्ष माननीय गौतम भाऊ खरात हे आज इथं उपस्थित आहे. त्यानंतर औरंगाबाद शहरी कॉन्ट्रिकी अध्यक्ष माननीय भास्कर भाऊ आडवे हे पण या ठिकाणी आज उपस्थित आहे. तसंच मी संजू जाधव आज झोन नंबर 2 अध्यक्ष जाकीर पटेल त्याच्यानंतर सर्व कार्यकर्ते आज या ठिकाणी उपस्थित आहे व सर्व कर्मचारी मित्र मंडळ रेड्डी कंपनीकडील सर्व उपस्थित आहे. आज आपण गेल्या 3-4 वर्षापासून रेड्डी कंपनीकडे काम करत आहोत. मग रेड्डी कंपनी हा वारंवार संघटनेनं सांगून किंवा अधिकाऱ्यांना सांगून हा किमान येतनं आपल्याला पगार देत नाही आणि कामगाराची हा फसवणूक करतो आहे आणि कामगाराची पिळवणूक करून हा कामगार आपण जास्त वेळ काम करून घेतो आहे. त्यासाठी आपण आज कामगार शक्ती संघटनेच्या माध्यमातून आपण भाऊकड्याच्यासाठी आलेलो आहे की आपलं काहीतरी कामगाराचं किमान येतनानुसार पगाराचे विषय हे मार्गी लवकरच्या लवकर लागावं ह्या गोष्टीसाठी आपण आज इथं संघटनेच्या वतीनं पार्टी ओपन करत आहोत. आणि दुसरी गोष्ट तुमच्या काही समस्या असेल तर तुम्ही पटापट भाऊला सांगा कारण की आपल्याला जास्त वेळ घेतला जाणार नाही आज कारण की वातावरण बरोबर नसल्यामुळं कोविडमुळं आपण थोडक्यात सांगायचं आहे पण बाकी तुम्हाला स्पष्टीकरण भाऊ देतील. आपले जे आहे तर 8,500 रुपये देते सर पेमेंट और अपने से लिख के लिए ते ज़्यादा पेमेंट देंगे बोलते और अपने को देते सिर्फ 8,500 और उसमें 8,500 में अभी कुछ भी नहीं होता सर पेमेंट. और ये बोलते हैं कि भंगार निकालते ये निकालते भंगार निकालते ये निकालते ऐसा कुछ भी नहीं है. और भंगार के कितने निकालते हैं ऐसा 100-150 रुपये आते जिसमें नाश्ता पानी होता बस और बाकी तो दूसरा कुछ नहीं और बस इतना ही है. और ड्यूटी करना पड़ता है. ड्यूटी देखो सर सवेरे 5:30 बजे से आते हम यहाँ हमारे 2 भी बज जाते कभी अखट 3 भी बजे कभी अखट 3 भी बज जाते और अभी तो सेगेशन करना पड़ रहा था हर वार्ड के अंदर ज़्यादा ही टाइम हो रहा है. 3 बज जा रहे कम अज़ कम बस इतना ही. उतना तो हमारा घर भाड़ा है. घर में माँ बाप है भाई बहन है बाल बच्चे है. पेमेंट 8,500 रुपये उसमें से भी एक्स्ट्रा छुट्टियाँ काट लेते हमारी. अब हमारे को अब भाऊ को भाऊ ने कोई मार्गदर्शन निकालना. छुट्टी कितने हैं तुमको? 4. संडे को मिलती है क्या? संडे को नहीं ऐसा कोई भी दिन फिक्स करे हुए तो वो छुट्टियाँ भी हमारे कामों की है नहीं. जब हमको ज़रूरत रहती वो टाइम पे छुट्टी नहीं मिलती. टाइम भी हमारे से पूरे नियम हमारे पे लागू करे गिल्ला सूखा करके लाओ. और पेमेंट में हमारे कोई बढ़ोतरी आई नहीं 3 साल हो गए बस.
आणि या सर्व लेबर सर्व गरीब आहेत आणि त्यांना 8,000 पेमेंट पुरत नाही, मला पण पुरत नाही, कारण घरात लागतात 15,000-17,000 आणि 8,000 पेमेंट मिळते, त्याच्यावर काहीच भागत नाही आहे. आणि एक्स्ट्रा सुट्टी मारली, 4 सुट्ट्या सोडून 4 सुट्टी जर मारली एक्स्ट्रा तर ते 8 दिवसाची पगार कटते, असं माझं मत आहे. हे कटू नये हा एवढं माझं भाषण. तुमची मागणी पेमेंट वाढून द्या आम्हाला आणि पगार वाढून द्यावा. आता किती पगार आहे तुम्हाला? सध्या 8,000 पगार आहे. आणि किती तास काम करतात तुम्ही? किती तास? 8-10 तास तो काम करतो आम्ही. आपलं नाव सांगा. संजय गुडेवार. सॅनिटायझर और उसके बाद में मास्क, जूते और मेडिकल जांच झालेली आहे. हाँ, मेडिकल के वो चाहिए होना. हमारे को कोई सुविधा नहीं है. तुम्हाला हँड ग्लोव्ह आणि मास्क काय दिले नाही महानगरपालिका? नाही, वो एक आधी बार आते हो, महीने में 1-2 बार देते, उसके बाद में रेगुलर में पड़ जाते हो, उसमें कुछ काम ही नहीं होता. आओ उसके रहते हो अपना कपड़े. क्या बोलते, कपड़े के पड़ जाते हो. गांधीनगर वार्ड के अंदर जानवर जैसी मरता है तो हमारे को बोलते हैं, हमारा पप्पू जो लेबर है अगर उसने नहीं उठाया तो डायरेक्ट हमको बोलते हैं कि आपकी बदली कर दिया जाएंगी, काम से निकाल दिया जाएगा, ऐसा वैसा अगर जानवर नहीं उठाए तो. इसका रीज़न क्या है? नहीं, हमारे ड्यूटी में जानवर उठाना नहीं आता. हमारे ड्यूटी के अंदर सिर्फ वल्ला सूखा कचरा आता है उठाना, बस. इसके बाद में जानवर नहीं उठाएंगे. क्रमांक 2 रेड्डी कंपनी चे सर्व कामगार आणि या कामगाराला संघटनेची पाटी ओपन करण्यासाठी या ठिकाणी आपण आलोत. माझे सहकारी शहर अध्यक्ष कंत्राटी कामगार भास्कर आडावे, आमचा संजय जाधव, हकीमभाई, त्याचप्रमाणे माझे सर्व सहकारी संघटनेतले सगळे पदाधिकारी मित्र, आज आपण या ठिकाणी संघटनेचं आपण शाखा ओपन केली आणि शाखा ओपन केल्यानंतर आपले पदाधिकारी आपण या ठिकाणी निवडले. पदाधिकारी निवडल्यानंतर आपण या ठिकाणी तुमच्या संघटनेचं बोर्ड या ठिकाणी आपण लावलेलं आहे. मी तुम्हाला 2 गोष्टी दाव्याने सांगतो की आज महानगरपालिकेमध्ये जी परिस्थिती आहे कंत्राटी कामगाराची ती अत्यंत दयनीय परिस्थिती आहे. महानगरपालिकेमध्ये गेल्या 10 ते 12 वर्षापासून कुठली नवीन भरती झालेली नाही, किंबहुना 20 वर्षापासून नवीन भरती झालेली नाही आहे. महानगरपालिकेचा कार्यकारभार सगळा कंत्राटी कामगार आहे. जसे रेड्डीकडे 800 ते 900 कर्मचारी काम करतात, महाराणा एजन्सीकडे 1200-1300 लोक काम करतात, गॅलक्सीकडे 150 लोक काम करतात, आरोग्य खात्यामध्ये कोरोना काळामध्ये साधारण 250-300 लोक काम करतात, किंवा बचत गटाकडे असे बरेच लोक काम करतात. साधारण महानगरपालिकेमध्ये 3,000 कर्मचारी हे कंत्राटी कामगार आहेत. काहीला किमान वेतन मिळतं, काहीला मिळत नाही, काहीचा पगार जास्तीचा, काहीचं कमी, काहीचे पी एफ भरल्या जातात, काहीचे पी एफ भरल्या जात नाही, काही लोकांनी एस आय कार्ड आहे, काही लोकांना नाही आहे. हे जे महानगरपालिकेच्या माध्यमातून किंवा ठेकेदाराच्या माध्यमातून जे काही शोषण चालू आहे कामगाराचं, त्या शोषणावरती आवाज उठवण्यासाठी कामगार शक्ती संघटना पहिले कटिबद्ध आहे आणि प्रयत्नशील आहे. त्याचं कारण असं की महानगरपालिकेचे काही कॉन्ट्रॅक्टर हे पी एफचे पैसे महानगरपालिकेने त्यांना देऊ नये. महानगरपालिका ही कर्मचाऱ्याचे पी एफचे पैसे हे महानगरपालिका कॉन्ट्रॅक्टरच्या बिलामध्ये ते ॲड करून देते, परंतु कॉन्ट्रॅक्टर हा ते पी एफचे पैसे पी एफ ऑफिसमध्ये भरत नाही. एस आयचे पैसे महानगरपालिका देते कॉन्ट्रॅक्टरला, परंतु महानगरपालिकेने दिलेले पैसेसुद्धा एस आय डिपार्टमेंटला तो कॉन्ट्रॅक्टर भरत नाही. त्याच्यामुळे कामगार शक्ती संघटनेनं पी एफ ऑफिसला तक्रारी केल्या, ई एस आयला तक्रारी केल्या. आणि तुम्हाला सांगायला आनंद होईल की आपण जे काही कॉन्ट्रॅक्टर्स आहेत, हे जे जय बजरंग असेल, महाराणा असेल, गॅलक्सी असेल, किंवा बचत गटाचे काही लोक असतील, किंवा इतर जे काही कॉन्ट्रॅक्टर आहेत, यांनी न पैसे भरल्यामुळे महानगरपालिकेचे 10 करोड रुपये पी एफ ऑफिसने काढून घेतले. आणि आताहीसुद्धा 2015 10 कोटी रुपये, त्याच्यानंतर अजून 10-1 कोटी रुपये निघतील. गोरगरिबाचे हक्काचे जे पैसे होते ते महानगरपालिकेने दिलेले पैसे कॉन्ट्रॅक्टरने भरले नाही, अशा कॉन्ट्रॅक्टरच्या विरुद्ध गुन्हे दाखल करत अशी आमची मागणी आहे. आणि दुसरी मागणी अशी आहे की हे पैसे कामगाराच्या खात्यावर कसे लवकर जातील, ही एक दुसरी मागणी आहे. तिसरा मुद्दा आमचा असा होता रेड्डी कंपनीच्या बाबतीमध्ये की या कर्मचाऱ्याला जेव्हा रेड्डी कंपनी या ठिकाणी आली कचरा उचलण्यासाठी आणि ट्रान्सपोर्टेशन करण्यासाठी, मुख्य शहरामधलं जे काही महत्त्वाचं काम
हे रेड्डी कंपनी करते, आमचे हे कचरा कलेक्शन करणारे कामगार करतात, हे ड्रायव्हर करतात, यांनी जर कचरा उचलला नाही आणि ते कचरा गाडीमध्ये घेऊन गेले नाही आणि त्या ठिकाणी टाकला नाही तर शहरातल्या प्रत्येक घरामध्ये कचरा साठून राहील आणि या शहरामध्ये रोगराई झाल्याशिवाय राहणार नाही. आम्ही महत्त्वाचं काम करतो आणि महत्त्वाचं काम करणाऱ्या लोकांनासुद्धा पगार पाहिला तर 8,500 रुपये, ड्रायव्हरला पाहिलं तर 9,000 रुपये, हा पगार काही आपला अत्यंत कमी आहे. आम्हाला तुमचं मेहरबानीचा पगार नको, किमान वेतन जे आहे शासनाने ठरवून दिलेलं आहे. कंत्राटी कामगाराला ड्रायव्हरला किती किमान वेतन असावं आणि कचरा कलेक्शन करणाऱ्या कामगाराला किती असावं, तर याच्या बाबतीमध्ये महानगरपालिकेला आपण निवेदन दिलेलं आहे. मग एक महिना झाला निवेदन देऊन, आपण 40 दिवसाची नोटीस दिलेली आहे त्यांना की बाबा तुम्ही जर याच्या बाबतीमध्ये निर्णय घेतला नाही, बैठक झाली नाही, तर आम्ही 26 तारखेपासून महानगरपालिकेमध्ये 3 दिवसाचं रजा सगळ्या कर्मचाऱ्याच्या आम्ही घेणार आहोत आणि 3 दिवस रजेवर जाणार आहोत. बघू आता महानगरपालिका त्याच्यावरती काय निर्णय घेते. आमची प्रशासनाला विनंती आहे की आम्ही महानगरपालिकेचे कामगार आहोत, तुम्ही बेसिक एम्प्लॉई तुमचे आहोत, कारण मूळ मालक महानगरपालिका आहे. मालक महापालिकेने टेंडर दिलेलं आहे एका कॉन्ट्रॅक्टरला आणि आपण त्या कॉन्ट्रॅक्टरच्या मार्फत काम करतो, परंतु काम करत असताना आपण फक्त महानगरपालिकेचंच काम करतो, आपण काही दुसऱ्या कोणाचं काम करत नाही. अशा परिस्थितीमध्ये महानगरपालिकेची जबाबदारी आहे की आम्हाला किमान वेतन मिळतं आहे का, आम्हाला बाकीच्या सुविधा आहेत का, बुटा आहेत का, चपला आहेत का, मास आहे का. कोरोनाच्या काळामध्ये लोक घरात झोपून होते, बाहेर निघत नव्हते, परंतु आपण घराघरातला कचरा जमा करत होतो. म्हणून आपण खरे जसे सीमेवरती सैनिक जे आपलं देशाचं रक्षण करतात, तशाच पद्धतीनं औरंगाबाद शहरातील नागरिकाचं रक्षण करण्याचं काम तुम्ही रेड्डी कंपनी आणि सफाई कर्मचाऱ्यांनी केलेलं आहे. हे तुमचं अत्यंत कौतुकास्पद काम आहे, अत्यंत महत्त्वाचं जिगरीचं काम आहे. तुमच्या आरोग्याची काळजी न करता तुम्ही नागरिकाच्या आरोग्याची काळजी करता, ही आपली नोकरी आहे. परंतु नोकरी करता असताना आपलं पोट भरत नसेल, आपल्या मुलाचं शिक्षण आहे, दैनंदिन काम धान्य आहे, किराणा दुकान आहे, दवाखाना आहे, किंवा पाहुणे रावळे आहे, मुलाचं दुःख सुख आहे, ह्या सगळ्या गोष्टीसाठी 8,000 रुपयामध्ये कोणताही व्यक्ती काम करू शकत नाही. शहरामध्ये प्रचंड महागाई वाढलेली आहे. श्रीमंत माणसाला तेलाची किंमत 200 रुपये आणि गरीब झाडू जो मारतो त्याला पण 200 रुपये ते 200 रुपयाचं तेल घ्यावं लागेल. ज्याला तांदूळ 40 रुपये किलो आहे किंवा त्याला पण तांदूळ गरिबाला 20 रुपये 40 रुपयानंच घ्यावं लागेल, 20 रुपये त्याला मिळणार नाही. ही तफावत कोणत्या वस्तूमध्ये घेताना काही असं नाही की बा आता गरीब माणूस आहे त्याला कमी द्या. तर अशा स्थितीमध्ये महानगरपालिकेला आमचा निर्वाणीचा इशारा आहे. इशारा म्हणजे आमची विनंती पण आहे की बाबा हो, शासनाने जे ठरवून दिलेलं आहे किमान वेतन ड्रायव्हरला 21,000 रुपये आणि आमच्या कर्मचाऱ्याला कंत्राटी कचरा वेचकाला 19,000 रुपये, तर हे जर महानगरपालिकेनं, ही त्यांची जबाबदारी आहे, ड्युटी आहे, आणि या लोकांचा विचार करून त्यांनी हा निर्णय घेतला पाहिजे. लवकर लवकर बैठक घडून आणली पाहिजे, अन्यथा आम्हाला पुन्हा 3 दिवसावर सामुदायिक रजेचा निर्णय घ्यावा लागेल आणि तो निर्णय सगळ्याला मान्य आहे का? मान्य आहे का? तर माझी विनंती आहे प्रशासनाला की तातडीने या बाबतीत निर्णय घ्यावा. ओके, गडबड मत करो, गडबड मत करो, आराम से आराम. ठीक है, ओके.